कालावधी ड्युरेशन ऑफ इव्हेंट्स मिळवण्यासंबंधित सामान्य चुका नमस्कार मुलांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या घटनाक्रमांसाठी लागणाऱ्या वेळेची तुलना करणारी काही मनोरंजक उदाहरणे पाहिली या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या घटनाक्रमांसाठी लागणाऱ्या वेळेची तुलना करणाऱ्या काही सामान्य चुका याबद्दल जाणून घेऊया छोटू आपल्या आईसोबत आज रेल्वेने आजी आजोबांच्या घरी जात आहे छोटू पहिल्यांदा रेल्वे, रेल्वे स्टेशनवर आला आहे आई हे रेल्वे, हो रेल्वे, आई रेल्वे कि तर किती लांब आहे हो छोटू रेल्वेमध्ये खूप सारे डबे असतात आई हे रेल्वे तर बसपेक्षा पण जास्त लांब आहे याचा अर्थ असा की तर आपल्याला आजी आजोबांच्या घरी पोचायला जास्त वेळ लागेल <laughs> नाही असे नाहीये रेल्वे बसपेक्षा जास्त वेगाने चालते रेल्वेची लांबी जास्त तर आहे पण ती वेगाने चालते तर आपण रेल्वेने लवकर पोहोचू छोटू आता शाळेतून घरी परत आला आहे त्याने घरी येताच पाहिले की त्याचे दोन्ही मामा मामी आणि त्यांची मुले घरी आले आहेत छोटूला शाळेतून येताच खूप भूक लागली आहे तो आपल्या आईजवळ स्वयंपाकघरात गेला आणि त्याने आईला विचारले आई मला खूप भूक लागलीये तू अजूनपर्यंत मला जेवण का नाही दिलेस छोटू जेवण बनवायला अजून वेळ लागेल तोपर्यंत तू काही बिस्किटे खा पण आई वेळ का, का लागेल रोज तू मला शाळेतून येतास जेवण देतेस मग आज का वेळ लागेल छोटू दररोज मला फक्त दोन किंवा तीन लोकांचे जेवण बनवायचे असते पण तुला माहीत तर आहेच की आज तुझे दोन्ही मामा मामी आणि त्यांची मुले आली आहेत तर आज खूप लोकांचे जेवण बनवायचे आहे म्हणून आज बाकी दिवसांपेक्षा जास्त वेळ लागेल ठीक आहे आई मी समजलो मी आधी बिस्किट खाऊन घेतो आणि मग टिटूसोबत खेळायला जातो जसे जेवण बनेल तू मला बोलव हो ठीक आहे छोटू पाहिले तुम्ही मुलांनो तीन लोकांचे जेवण बनवायला कमी वेळ लागेल आणि जास्त लोकांचे जेवण बनवायला जास्त वेळ लागेल तर मुलांनो आजसाठी बस इतकेच या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या घटनाक्रमांसाठी लागलेल्या वेळेची तुलना करणाऱ्या सामान्य चुकांबद्दल जाणून घेतले ज्या नाही करायला पाहिजेत मला आशा आहे की तुम्ही हा विषय नीट समजला असाल बाय मित्रांनो